वृद्धांचं कोरोना युद्ध, 48 वृद्धांनी कशी जिंकली कोरोनाशी लढाई, वृद्धाश्रमातून गो कोरोना गो, पुण्यापासून जवळच 500 रस्त्यावर डॉक्टर विनोद शहा यांचा जनसेवा फाउंडेशनचा वृद्धाश्रम आहे। या वृद्धाश्रमात सुमारे 165 वृद्धांची सेवा केली जाते। इथल्या 6 नागरिकांना कोरोना झाल्याचं समजताच इतरांची टेस्ट करण्यात आली आणि तब्बल 48 वृद्ध नागरिकांना कोरोना झाल्याचं समोर आलं। एकदा सगळेच साठीपार गेलेले वृद्ध आणि त्यात अनेकांना निरनिराळ्या व्याधी, त्यामुळे आश्रमात चिंता पसरली। आश्रमातच विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आणि रुग्णांवर उपचार सुरू झाले। आज 14 दिवसांच्या लढाईनंतर इथल्या वृद्धांनी कोरोनावर यशस्वी विजय मिळवलाय। 6 लोक गेलो होतो, ते आम्हाला तिथे ट्रीटमेंट दिली। आम्ही सगळे आता व्यवस्थित आहोत, काही काळजी करायचं कारण नाही। आमचं आनंदी आहोत आम्ही की आम्ही आमच्या जीवनाच्या उंबरठ्यापर्यंत गेलो होतो संपवायच्या, ते तिथून आम्ही परत आलेलो आहे। पुण्याच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या डॉक्टर्स तसंच आरोग्य सेवकांचं यात मोठं योगदान आहे। वृद्धाश्रमात काही दिवस आधीच करण्यात आलेलं लसीकरण जीवदान देणारं ठरल्याचं डॉक्टर सांगतात। पूर्ण 14 दिवस या लोकांची चांगल्या पद्धतीने आमच्या पद्धतीने प्रयत्न केला चांगला देण्याचा। बाकी सर्व पेशंट म्हणजे आम्ही 14 दिवसांनी डिस्चार्ज केले। आपण पाहताय का सगळे पेशंट म्हणजे आज बरे झाले, आम्हालाही आनंद वाटतो का हे पूर्ण आम्ही एक चॅलेंज चांगल्या पद्धतीने पार पडलो। आज आश्रमात सारं काही सुरळीत सुरू आहे। नवसंजीवनी मिळाल्याचा आनंद इथल्या ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय। सध्या परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे, ती अतिशय आव्हानात्मक अशी आहे। या आव्हानावर कशी मात करायची याचं उदाहरण म्हणजे ही घटना आहे। किंबहुना कोविड निर्मूलनाचं हे एक आदर्श मॉडेल आहे, त्यामुळेच ते अनुकरणीय देखील आहे। व्हिडिओ जेन्स नितीन सानवोरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, रानवडी, पुणे। राज्यातले आणखी काही घडामोडी अगदी थोडक्यात। सातारा जिल्ह्यातील अनेक भागात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली। शहरात देखील तब्बल अर्धा तास पावसाच्या सरी कोसळल्या, त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता। गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं, आज अखेर पावसानं हजेरी लावली। या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसलाय। पुण्यात शहराच्या अनेक भागात वादळी पाऊस झाला। विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं पुण्यामध्ये हजेरी लावली। उकाड्यानं हैराण झालेल्या पुणेकरांना या पावसापासून थोडासा दिलासा मिळाला। पिंपरी चिंचवड शहरातही संध्याकाळी पाऊस झाला। 4:45 सुमाराला पावसानं जोरदार बॅटिंग करत शहराला झोडपलं, तर काही भागात चक्क गाराही पडल्या। उकाड्यानं हैराण पिंपरी चिंचवडकरांना या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला। नाशिकच्या सटाणा तालुक्यातल्या हरणबारी परिसरातही वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस झाला। मुल्हेर, हरणबारी, जैतापूर, माळीवाडी परिसरात जोरदार पाऊस झाला, त्यामुळे अनेक ठिकाणी शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला। डाळिंब आणि भाजीपाल्यालाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला। तर दुसरीकडे नाशिकसह मालेगावच्या तापमानात वाढ झाली आहे। मालेगावचा पारा 42.8 अंशांवर जाऊन पोहोचला। एकीकडे कोरोनाचा फैलाव वाढतोय, आता आग ओकणाऱ्या सूर्यनारायणामुळे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत रस्त्यावर शुकशुकाट बघायला मिळतोय। पारा 42 अंशांच्या पुढे गेल्यानं आणि येत्या मे महिन्याचा विचार करता मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उष्माघातासाठी विशेष कक्ष उभारण्यात आले। सध्या ट्विटरवर महाकोविड हा हॅशटॅग ट्रेंड होतोय। तुमच्या घरातील किंवा ओळखीचे कोणी कोविड पॉझिटिव्ह असतील की आणि मदत हवी असेल तर ट्विटरवर हॅशटॅग महाकोविड अंतर्गत ट्विट करा, कदाचित तुम्हाला मदत मिळू शकते। तुमच्या ट्विटची दखल घेत जिथे कुठे बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर किंवा प्लाझ्मा उपलब्ध असेल त्याची माहिती तुम्हाला ट्विटरद्वारे मिळेल। विकासाचा ध्यास म्हणजे